नमस्कार मंडळी, मी आपली लाडकी ऋतुजा वावरे एमके स्टुडिओ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मी आज आपल्यासाठी घेऊन आले विश्वविक्रमी महिला कीर्तन महोत्सव 2021. महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले, त्यांपैकी संत जनाबाई, संत मुक्ताई ह्या देखील होत्या. या महिला संतांची अखंड परंपरा तितक्याच ताकदीनं आणि हिमतीनं आजच्या महिला कीर्तनकारांनी चालू ठेवली आहे. तर आजच्या महिला कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण रुपालीताई परतुरकर. Thank you.
हरी हरी गुना पिताम्बर
Thank you.
गुणाला विटीवरी पितंबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मना पाई राहो निवारून जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मना पाई राहो तुका म्हणे समाधान तुका म्हणे समाधान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे समचरण सरोजम सांद्र निलांब नाम जगन निहित पानी मंडनम मंडना तरुण तुलसी माला कंधरम कन्यनेत्र सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि अनुरंगा करू प्रथम नमा दुसरे चरण संतंसिया तंच कृपा दाने कथेच विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदम भोज तेजपुर प्रदेशम विदिन जागिदेव सदा सूयमानम समाधिस्त मूर्ति भजे विना पुस्तक धारिणीम भयदम जाड्यांधकारं पहा हस्ते स्फटिक मालिका विदधति पद्मासने संस्थिता वंदे तं परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदं शरदा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण जी हनुमंता तुम्हालो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यास भटा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या दिगरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार जय जय श्री राधा रमण जय जय नवला किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय भगवंताचं भजन करा एक साताळी आणि एक मुखाडी ना माझ्या सोबत विठ्ठल विठ्ठल पितंबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पाई राहो हे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योगींची माऊली अक्ष
अक्षर ब्रह्म कव्यत ज्ञान अलौकिक तत्व तथा अलौकिक तत्व सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यस्य भूषण समाधीचे राजे अलंका पूर्णिमासी माऊली महाविष्णु ज्ञानोपरायण आणि ज्ञानोपरायणना ही प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थतील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंत जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांना हे उपदेश करणारे ऐकताय ना राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समुद्र असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा चार चरणाचा उत्कृष्ट भौतिकांच्या परिचयाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे विटेवरती उभा असलेला पांडुरंग परमात्मा कसा आहे हे तुकोबराय सांगतात अभंगाचं पहिलं चरण त्या पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर माझी काय अवस्था झाली अभंगाचं दुसरं चरण भगवान पांडुरंग परमात्म्याचं काय सामर्थ्य आहे अभंगाचं तिसरं चरण विटेवरती उभ्या असलेल्या त्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यान कसं आहे अभंगाचा संपूर्ण अर्थ विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा परमपुरुष परमात्मा परम आराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संतांच्या कृपाशीर्वादाने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्व वयोवृद्ध मंडळीच्या कुशल नेतृत्वाने संपन्न होत असलेला भगवान श्री गणेश जयंती निमित्त संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महिला कीर्तन महोत्सव विठ्ठल रुक्मिणी सामाजिक प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक भक्त मंडळीच्या संयोजनाने नियोजनाने संपन्न होत असलेला हा महिला कीर्तन महोत्सव आणि त्यातील प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग लाभला असे हरिभक्तीपर्यंत परम आदरणीय वारकरी संप्रदायावरती आणि कीर्तनकारावरती नितांत शुद्ध प्रेम करणारे आम्हा दोघांवरतीही नितांत शुद्ध प्रेम करणारे परमार्थ प्रेमी प्रमोद भाऊ रणवरी सर असतील त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी मित्र असतील यांच्या अथक परिश्रमाने खरं भाऊंची उडी पळपळ चालू आहे अगदी विश्वविक्रमी महिला कीर्तन महोत्सवापासून जी पळपळ चालू होती ती आजही पर्यंत थांबलेली नाही खर तर मला वाटतं की समाजातील असे कर्तबगार हात जावी कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे किंवा तिच्या पाठीवरती आशीर्वादात्मक आणि मदतीच्या स्वरूपाने जावी पडत असतील त्याच वेळी समाजातील कर्तबगार महिला समोर येत असतील मला वाटते की यूट्यूबचे अनेक चॅनल असतील ज्यांनी मराठी महिला कीर्तनकार समोर आणल्या आणि समाजातील असे काही उल्लेखनीय काही मोजके लोक आहेत पण खरोखर संप्रदायाची धुरा खांद्यावरती घेऊन ज्यांनी पुरुष नाही तर महिला कीर्तनकारांना खरोखर प्राधान्य दिलं आणि विश्वातील पहिला विश्वविक्रम घडवून आणला आपण सगळ्यांनी मिळून वानवडी येथे सांस्कृतिक भवनामध्ये की ज्याला जगन मान्यता मिळाली आणि खरोखर विश्वविक्रम झाला आणि गिनीज बुकमध्ये ज्या कार्यक्रमाची नोंद झाली असा विश्वातील पहिला विक्रम ज्यांनी खरोखर घडवून आणलेला असेल तर पुण्याची गणना कोण करी आणि विशेष म्हणजे पुणे नगरीमध्ये जन्म घेतलेल्या आमचे प्रमोद सर असतील त्यांचे सहकारी मित्र आणि त्याचबरोबर आमचे मंगेश सर असतील त्यांनी त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि अगदी त्याच कार्यक्रमासारखं की काय अतिशय शॉर्टवर्ड स्वीट म्हणायला हरकत नसावी छोटासा आहे देखणा आहे सुंदर आहे मला असं वाटतं एकदा आयोजकासाठी संयोजकासाठी सर्व त्यांची जी टीम असेल त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताळी वाजवा कार्यक्रम हा 18व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय म्हणजे एक तप पूर्ण झालं दुसऱ्या टपाकडे जातोय बरं का ताई परमात्म्याची कृपा जर झाली तर कार्यक्रमाची 36 सुद्धा लवकरच पूर्ण होईल तीही
कोणाची छत्तीशी न होता कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित महाराष्ट्रातील सर्व दिग्गज महिला कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या वारकरी व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या सर्वच मृदंगाची सुंदर साथ करणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाज वादक मृदंग विशारद आमच्या ज्ञानेश्वरीताई तमलवर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या पंचपदीने कीर्तनाचा गोड प्रारंभ झाला। महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका ज्यांना प्रति गोदावरीताई म्हटलं जातं अशा हरिभक्तीपरायण आमच्या संगीत विशारद संगीताताई पंचाळ असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमच्या संगीत विशारद नंदिनीताई सांगले आहेत, त्याचप्रमाणे सिद्धिविनायक भजनी मंडळ महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। मला सगळ्यांचा परिचय नाही पण सगळ्यांच्या बाबतीत मनामध्ये नितांत आदर आहे। आमच्या विनेकरी ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, विनेकरी यांचं नाव मी आवर्जून घेत असते, याचं कारण असं आहे बरं का ताई होऊ नये पण कीर्तनकाराचं जर कीर्तनाचं जय विठ्ठल झालं तर राहिलेलं कीर्तन हे विनेकर यांना पूर्ण करावं लागतं याची तुम्हाला नितांत खात्री असावी। आमचे जोगदार बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, इकडे सर्व तरुण कीर्तनकार असतील, संस्थेचे सर्व विद्यार्थी असतील, आमचे आदरणीय दोन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। वेळाअभावी मी कुणाचा नाम उल्लेख करत नाही। मृदंगाची सुंदर साथ करणारे हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज आहेत। तुम्ही श्रोतू वृंदांमध्ये उपस्थित मातृवर्ग असेल, पितृवर्ग असेल, आबाल वृद्ध असतील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर मंडप डेकोरेशन आहे, साऊंड सर्व्हिस आहे, तुमची ऑपरेटिंग अत्यंत व्यवस्थित अत्यंत सुंदर आहे, पण शेवटपर्यंत माझ्या माईकचा आवाज काय कमी करू नका। माझ्या सोबत उपस्थित असलेले माझे पती इथे दिसत नाहीत, छोटंसं बाळ घेऊन बसलेत, हरिभक्तीपरायण भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सवनी ते ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व श्रोतृंदांमध्ये उपस्थित मातृवर्ग, पितृवर्ग, आबाल वृद्ध, परिसरातून आलेली सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, सर्व अपरिचित, सुपरिचित, परिचित, महाराष्ट्रातील सर्वच रथी, महारथी, आतिरथी, बरकताई, आतिरेकी सोडून सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत, मस्तके पायावरी या वारकरी संताच्या विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या पाठातला आहे। अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे, थोडं लक्ष ठेवा। प्रस्तुत अभंगामध्ये संत श्री तुकोबा राय भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सगुण रूपाचं वर्णन करतात। वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे नियमाप्रमाणे सप्ताह 7 दिवसाचा असो, 11 दिवसाचा असो, 21 दिवसाचा असो, 51 दिवसांचा असो, पण सप्ताहाच्या कीर्तनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात एकतर भगवंताच्या नामाचं वर्णन करणारा अभंग असावा नाहीतर भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा असावा। पहिल्या दिवशी नामाचं महत्व अथवा रूपाचं वर्णन चालतं। काल्याच्या आदला दिवस हा मागणीपर प्रकरणाचा असतो आणि शेवटचा दिवस म्हणजे सप्ताहाची सांगता ही काल्याने होते। काला पहिल्या दिवशी करून चालत नाही, मागणी पहिल्या दिवशी करून चालत नाही। पहिल्या दिवशी नामाचं वर्णन अथवा रूपाचं वर्णन या नियमाचं अनुसरण करत असताना सप्ताहातील पहिल्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प आणि भगवत सेवेकरिता चरणावरती अर्पित करत असताना सेवेकरिता निवडलेला भंग भगवान परमात्म्याच्या सगुण रूपाचं वर्णन करणारा आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये वर्णन आहे, घरी जात असताना फक्त कीर्तनातला एक शब्द घेऊन जा, बाकी कीर्तनातलं काही कळो अथवा न कळो पण फक्त अभंगामधला एकच शब्द लक्षात घ्यायचा। प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन आहे, करणारे आहे तुकोबाराय ज्याचं करता तो भगवान पांडुरंग परमात्मा। वर्णन या एका अंशी आणि एका शब्दाने मी कीर्तनाला प्रारंभ करते। आपल्याकडे आजही व्यवहार शिकवत असताना मी 5 मुद्दे आपल्यासमोर चिंतना करता घेते। जगामध्ये 5 प्रकार पडतात, पहिला वर्ग आहे तो म्हणजे आदरणीय, दुसरा वर्ग आहे तो म्हणजे पूजनीय, तिसरा वर्ग आहे तो म्हणजे त्यजनीय, चौथा वर्ग आहे एक आदरणीय, दुसरा पूजनीय, तिसरा सांगितलं त्यजनीय, जगातला एक वर्ग आहे चौथा माननीय,
आणि पाचवा आहे आदरणीय वर्णनीय ज्याचा आपल्याला अभंगामध्ये विचार करायचा आहे. पहिला मुद्दा आपण चिंतना करता समोर घेऊ. जगामध्ये काही लोक आदरणीय आहेत. शास्त्राचं म्हणणं असं आहे आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या व्यक्तीचं नाव घेत असताना अगोदर आदरणीय म्हणावं, आदर भाव मनामध्ये संपादन करावं आणि मग त्या व्यक्तीचं नाव घ्यावं. आपल्या भावाचं अगर वडीलधाऱ्या व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल आधी आदरणीय म्हणावं आणि मग त्या व्यक्तीचं नाव घ्यावं. दुसरा वर्ग चिंतना करता समोर घ्या. जगामध्ये काही लोक पूजनीय आहेत. शास्त्राचं म्हणणं आहे आपल्या सद्गुरूंचं अथवा श्रीगुरूंचं नाव घेत असताना आधी पूज्यभाव मनामध्ये निर्माण करावा आणि मग आपल्या श्रीगुरूंचं अथवा सद्गुरूंचं नाव घ्यावं. आजही आपल्या भागवत म्हणजेच वारकरी संप्रदायामध्ये आद्यगुरु श्रीपाद श्री शंकराचार्यांचं नाव घेत असताना अगोदर पूज्यपाद मग आद्यगुरु श्रीगुरु शंकराचार्य असं म्हणण्याचा प्रघात आहे. तिसरा वर्ग समोर घ्या. माननीय. जगामध्ये काही लोक माननीय आहेत. आता माननीय कुणाला म्हणायचं मी काय या कीर्तनाच्या नारदाच्या गादीवरून सांगणं ते काही व्यवस्थित दिसत नाही. ज्यांना फक्त मानायचं त्यांना मानायचं माननीय. चौथा वर्ग समोर घ्या. तेजनीय. तेजनीय म्हणजे त्याग गुणाचा करावा. नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितले दुसंग प्रलोभेन त्यजः सज्जना संगती करावा उपवास दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. हे झालं तेजनीय. आणि पाचवा अभंगातील मुद्दा समोर घ्या वर्णनीय. वर्णन कुणाचं करावं. जगामध्ये वर्णनास पात्र फक्त दोनच वर्ग आहेत. वर्णनास एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. मग प्रस्तुत अभंगामध्ये भगवंताचं वर्णन आहे. जो करतोय तो संतांचा वर्ग आहे. विठ्ठल विठ्ठल वर्णन हा शब्द व्यवहाराच्या दृष्टीने समोर घ्या. आपल्याकडे जनरली व्यवहार शिकवल्या जातो छोट्याने मोठ्याचं वर्णन. तुम्ही बोलत करा. तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येणार नाही. मी माईक घेऊन खाली हो का बोलत चला. आपल्याकडे सामान्य व्यवहार शिकवला जातो छोट्याने मोठ्याचं वर्णन करावं, धाकट्याने थोरल्याचं वर्णन, शिष्याने गुरुचं वर्णन, नोकराने मालकाचं वर्णन, भक्ताने देवाचं वर्णन, नवऱ्याने बायकोचं वर्णन. वा वा सगळे एकाच पक्षाचे. छोट्याने मोठ्याचं वर्णन करावं पण त्याच्याकडे ते मोठेपण असावं. शास्त्राने मोठेपणाचे दोन प्रकार सांगितले एक संसिद्धिक मोठेपण दुसरं नैमित्तिक मोठेपण. जे निमित्ताला कारणीभूत त्याला नैमित्तिक म्हणा. जे निमित्ताला कारणीभूत नाही त्याला संसिद्धिक म्हणा. ज्याला देश काल वस्तू परिस्थिती यांचा परिच्छेद आहे त्याला नैमित्तिक म्हणा. ज्याला देश काल वस्तू परिस्थिती यांचा परिच्छेद म्हणजे मर्यादा नाही त्याला संसिद्धिक म्हणा. विठ्ठल विठ्ठल आपलं मोठेपण आहे. हे देहाचं मोठेपण आहे पण परमात्म्याचं मोठेपण आहे. संतांचं मोठेपण आहे. हे आत्मस्वरूपाचं मोठेपण आहे. आपण कालाच्या मर्यादेत आहोत. आजही एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्या घरामध्ये त्या आदरणीय पूज्य व्यक्तीचा फोटो भिंतीवर टांगलेला असतो. त्या फोटोवरती एका बाजूला लिहिलेलं असतं जन्म दिनांक आणि दुसऱ्या बाजूला मी तुमच्याकडे ढकललंय काय म्हणायचं तुम्ही म्हणा. एका बाजूला जन्म आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे जन्माच्या आधी ही व्यक्ती नव्हती आणि मृत्यूच्या नंतर ही व्यक्ती. जन्म आणि मृत्यू या दोन तारखांच्या मध्ये जिचं जीवन होतं तिला कालाची मर्यादा आहे. या देहाला कालाची मर्यादा आहे. पण जरा थोडस धाडस करून सांगू का भगवान पटरंग या परमात्म्याच्या बाबतीत तुम्ही असं कधी कोणत्या फोटोवरती पाहिलंय का. एका बाजूला जन्माचे दिनांक दुसऱ्या बाजूला मृत्यूचे दिनांक नाही. परमात्मा कालाच्या मर्यादेत नाही. चला पुढे. आपण देशाच्या मर्यादेत आहोत. परमात्म्याला देशाची मर्यादा नाही. एक व्यक्ती एका देशामध्ये असेल तर तो दुसऱ्या देशामध्ये असू शकत नाही. आज मी या ठिकाणी पुण्यात कीर्तन करते हडपसर मध्ये. याचा अर्थ मी माझ्या सासरी म्हणजे परतूरला नाही. जर मी परतूर मध्ये असेल तर याचा अर्थ मी माझ्या माहेरी म्हणजे पैठणला नाही. जर मी पैठण मध्ये असेल तर याचा अर्थ मी आळंदीत नाही. जर आळंदीत असेल तर मी पंढरपुरात नाही. पण जरा थोडस धाडस करून बोलू का भगवान पांडुरंग परमात्म्याच्या बाबतीत असं ठिकाण आहे का. तो आळंदीत येईल तो पुण्यात नाही व तो पुण्यात येईल तो पंढरपुरामध्ये नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला
तर मग मंडळी, कसा वाटला आमचा आजचा भाग? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.
आणि अधिक माहितीसाठी एम के स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.